आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. डीवायएसपी कृष्णात पिंगळे यांनी पोलीस खात्याला वाहतूक व्यवस्था शिकवावी, जयसिंगपुरातील ज्येष्ठ नागरिकांनी केली विनंती. जयसिंगपूर शहरातील वाहतूक व्यवस्था अनेक कारणांनी बिघडली आहे. नागरिकांचं ठीक आहे, मात्र पोलीस ठाण्यासमोरच पोलीस वाहनच राजरोस अतिक्रमण असतं. त्यासाठी डीवायएसपी पिंगळे यांनी पोलीस खात्यालाच वाहतुकीची शिस्त शिकवावी अशी विनंती ज्येष्ठ नागरिकातून होत आहे. डीवायएसपी कृष्णात पिंगळे यांनी आपला पदभार स्वीकारला तेव्हा एक आदेश काढले की जयसिंगपूर शहर हे आखीव रेखीव शहर आहे. येथे होणारे बेकायदा पार्किंग, डिजिटल यामुळे या शहराची वाहतूक व्यवस्था बिघडत आहे. त्यामुळे डिजिटल मुक्ती व बेकायदेशीर होणारे पार्किंग यांच्यावर कडक कारवाई केली जाईल. मात्र हे सर्व नियम कायदे फक्त सर्वसामान्य नागरिकांसाठी आहेत की काय अशी शंका व्यक्त करत शहरातील ज्येष्ठ नागरिकांनी जयसिंगपूर पोलीस स्टेशनच्या समोर रस्त्यावरच पोलीस गाडी उभी केली जात असल्याचं सांगत डीवायएसपी कृष्णात पिंगळे यांनी शहरातील नागरिकांना वाहनांचे अतिक्रमण काढून घेण्याचे उपदेश करण्यापेक्षा जयसिंगपूर पोलीस स्टेशनचा दौरा करावा आणि गावातील यात्रेचे नियोजन करून देणाऱ्या अधिकाऱ्यांना समोरचे रस्त्यावरील पार्किंग पाहण्याच्या सूचना कराव्यात अशी मागणी ज्येष्ठ नागरिक करीत आहेत. महानकर न्यूज साठी जयसिंगपूरहून संदीप इंगळे.